राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत. मिरजपूर्व भागातील जुन्या राष्ट्रवादी गटातील श्री बाळासाहेब ओमासे, जिल्हा उपाध्यक्ष श्री तानाजी दळवी तालुकाध्यक्ष व श्री शिवाजी महाडिक तालुका युवकचे अध्यक्ष या सर्वांनी नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर बेळंके ते डॉक्टर श्रीकांत सगरे यांच्या हॉस्पिटलला भेट दिली असता यावेळी डॉक्टर श्रीकांत सगरे व त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या वतीने कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराच्या वेळी सत्कार मूर्तींच्या सोबत असलेले बेळंकचे श्री परशुराम नागरगोजे तसेच बेळंकी येथील श्री बाळासाहेब उर्फ भैया वसंतराव गायकवाड अध्यक्ष, भीमराव गायकवाड, जयसिंगराव गायकवाड, फायटर तानाजी जाधव, अशोक बेंदरकर, अरविंद गायकवाड, प्रदीप वाघमारे, महेंद्र कांबळे व पिंटू कौलापुरे इत्यादी सर्वजण उपस्थित होते. पाहूया यावेळी सत्कार मूर्ती यांच्यासोबत चर्चा करताना आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव. तर आज तुम्ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व तुमचे मिरज तालुक्यातील टीम सामील झालेले आहे. अजितदादांच्या गटामध्ये तुमची जाण्याची इच्छा कशी तयार झाली? अजितदादांच्या नेतृत्वाकडे बघून एक उमदं आणि नवचैतन्य महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीस अजितदादांचं नेतृत्व आम्हाला मान्य करावं असं वाटलं. अजितदादांचे कार्यपद्धती बघितली आणि अजितदादांचं जर त्यांचे कार्याची पद्धत आणि विकासकामाची ध्येयधोरणं बघितली तर आज अजितदादा नंबर वनवरती महाराष्ट्रामध्ये दिसताना दिसतात. आणि गेले काही वर्ष आपल्या मिरजपूर्व भागाकडे विकासहीन अशा दृष्टीनं पाहिलं जातं आहे. एक जनतेच्या गोरगरीब जनतेच्या समस्या गोरगरीब जनतेची कामं आणि त्याचबरोबर विकासकामं त्याबरोबर विकासकामाबरोबर काही निधी वगैरे या भागात आणण्याचा आमचा एक हेतू आहे. आणि अजितदादांचे हात बळकट करून अजितदादांच्या गटाला ताकद देण्याची मनामध्ये स्वमनामध्ये इच्छा प्रकट झाली आणि अजितदादांना ताकद देऊन आम्ही अजितदादा गटाचे मशाल हाती घेतली आहे. आणि त्याचबरोबर मी पूर्वी काम करत होतो, आता प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस म्हणून आमची नूतन निवड झाली. त्याच काळामध्ये आम्ही एक 8 वर्ष एकत्र काम केलं आहे. एकत्र काम करत असताना तानाजी दळवी साहेब आणि शिवाजी महाडिक साहेबांचं मी जवळून काम पाहिलं आहे. एक खंदे समर्थक म्हणून एक चांगली उत्कृष्ट अशी माणसं या ठिकाणी मला काम करत असताना मिळालं, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि इथून पुढची जी त्यांच्या खांद्यावर दिलेली गंगा आहे ते गंगा आहे त्यांनी गंगा पार करून घेतील आणि उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचं काम करतील असा माझा विश्वास या ठिकाणी त्यांच्या दोघांच्याबद्दल आहे. त्याचबरोबर सगळे डॉक्टरांच्या इथं आज या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. डॉक्टरांनी या ठिकाणी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार केले, त्यांचेही मी स्वागत करतो. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्ही म्हणला की अजितदादा हे एक सक्रिय कार्यकर्ते आहे, उमदे नेतृत्व आहे, तरुणांचे आधारस्थान आहे. मग तुम्ही त्यांच्या गटामध्ये आता सामील झालात, पुढचं कुठलं धोरण तुम्ही मनामध्ये धरून सामील झालात? शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आपल्या ग्रामीण भागांचा विकास आणि युवकांना चांगल्या प्रकारची संधी अजितदादांच्या गटाकडून मिळेल अशी असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि मिरजपूर्व भागातील लोकांमध्ये आहे. त्या विश्वासाला अजितदादा सार्थ ठरतील असं माझ्या मनामध्ये खास मनामध्ये वाटते माझ्या. तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारा असतो, आज मिरजपूर्व भागामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या त्या सध्या दिसत आहेत आपणाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करण्याची तुमची तयारी आहे? म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, सिंचनाच्या अडचणी असतील, पाण्याच्या अडचणी असतील किंवा अन्य काही गोष्टी शेतकऱ्यांच्यामध्ये असतील, त्या शासन दरबारी त्यांचं आपण सगळं गारणं मांडून शासन दरबारातून आता कृषीमंत्री असतील किंवा अजितदादा असतील यांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा 100% आपण प्रयत्न करणार आहोत. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.